रायगड जिल्हा परिषदेच्या नावेशाळेचे मुख्याध्यापक आणि गव्हाण केंद्रप्रमुख हेमंत गणपत म्हात्रे यांनी आपली 35 वर्षे यशस्वी सेवा पूर्ण करून ते सेवानिवृत्त झाले आहेत. याबद्दल त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम शुक्रवारी नावे येथील शाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी त्यांनी हेमंत म्हात्रे यांचे अभिनंदन करून पुढील निरोगी आयुष्यासाठी त्यांना सदिच्छा दिल्या. तसेच या ठिकाणी नव्याने 1 व्यायामशाळा आणि 2 वर्गखोल्या बांधण्यासाठी 40 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, नावे ग्रामपंचायतीचे सदस्य सागरशेठ ठाकूर, श्री म्हसेश्वर मंदिर कमिटीचे अध्यक्ष CL ठाकूर, नरेश मोकल, प्रकाश कडू, श्रीधर मोकल, ललिता ठाकूर यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. मग तुझ्या आता आपल्याला त्याच जागेवर आता आपल्याला शाळा पाहिजेल्या आहेत, व्यायामशाळा पाहिजेल्या आहेत आणि खाली व्यायामशाळावरती 2 वर्ग अशी इमारत बांधायची आहे आणि त्याच्याकरता आम्ही सर्वांनी एवढं ठिकाणी आधी मागच्यावर 2-3 4 जागा सोडून एक यावर तुमची पण 22 ही आणि पलीकडून ग्रामीण तुम्हाला मिळत असेल तशी तुम्ही घ्या तर अशा ह्या जिम आणि उद्योगपड्या बांधकाम करायचं आहे म्हणून बघून आलो. आणि गुरुजी तुम्ही जाता जाता गावकरी करता की माझ्यावर मागून गेल्या आज विसर केली आणि आज डोळ्यापूर चांगला आला आहे तर गुरुजींना मी मनापूर्वी शुभेच्छा देतो. आणि विद्यार्थी झाले की भावी आयुष्यात त्यांचं आरोग्य व्यवस्थित आहे आणि प्रगती होईल. तुमचं लक्ष आमच्या रामासाठी शाळेकडे कायम राहू द्या. विद्यार्थी झाले तुम्ही बोलून येत जा आणि त्या दृष्टीनं आपल्याला तुमच्याकरता शुभेच्छा देऊन ह्या बिल्डिंग करता मी 40 लाख रुपये माझे मी बिल्डिंग न बांधता 40 लाख रुपयांवर देतो. कुणाच्या नावाने द्यायचं ते बघा. कोण बांधकाम झालं ते झालं देतो पाहिजे तर काय नाही.